नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या या एसओसी सक्सेस पॉइंट मध्ये। मित्रांनो, आपल्या चॅनलचं नाव चेंज झालेलं आहे, कारण काही प्रॉब्लेम आला होता। तुमचं स्वागत आहे आमच्या या नवीन चॅनलवर, आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आता सबस्क्राइब करा। मित्रांनो, तुम्ही आता नवी मधन दहावी मध्ये गेलेले आहात किंवा आठवी मधन नवी मध्ये गेलेले आहात, नवीन तुमच्याकडे विषय आलेला आहे, अशा वेळेस तुम्हाला काही शब्द असतात त्याचे अर्थ तुम्हाला समजत नाही, मग तेच शब्द मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। रोज तुम्हाला एक व्हिडिओ मिळत राहील, आणि या माध्यमातून जे काही अवघड शब्द आहेत, जे वारंवार शब्द तुमच्या प्रकरणामध्ये लेसन मध्ये येत असतात, ते शब्द आपण इथं घेणार आहेत, त्यांचे अर्थ सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे। मित्रांनो, चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। पण तुम्ही जर हा व्हिडिओ शेअर केला नसेल तर तुमच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ ताबडतोब शेअर करा, आणि आमच्या या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि शेअर करा। चला मित्रांनो, बघूया आपला पहिला शब्द काय आहे। तर मित्रांनो, पहिला शब्द आहे आपला तो म्हणजे एलिमेंट्स। एलिमेंटला आपण काय म्हणतो तर मूलद्रव्य किंवा घटक असं म्हणतो। आता बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या निसर्गामध्ये 118 एलिमेंट्स आहेत, ठीक आहे। मग त्यापासूनच त्यांना त्यांचं वर्गीकरण करून, त्यांना क्लासिफाय करून आपण एक पिरियोडिक टेबल बनवलेला आहे। मग पिरियोडिक टेबल मध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, मूलद्रव्य म्हणतो, ठीक आहे। किंवा एखादा पदार्थ बनवलेला आहे आपण, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, ठीक आहे, चहा असेल तर चहामध्ये साखर आहे, पाणी आहे, दूध आहे, तर हे झाले त्याचे एलिमेंट। म्हणजे दोन्ही अर्थाने आपण याला असं वापरू शकतो। त्यानंतर आहे कंपाऊंड। बघा मित्रांनो, कंपाऊंडचा अर्थ काय होतो, तर कंपाऊंडचा अर्थ होतो संयुगे। काय होतो, संयुगे। आता संयुगे म्हणजे काय, बघा मित्रांनो, दोन वेगवेगळे आटम ज्यावेळेस एकत्र येतात, दोन वेगवेगळे आटम ज्यावेळेस एकत्र येतात त्याला आपण संयुगे किंवा कंपाऊंड असं म्हणतो। उदाहरण बघा मित्रांनो, H2O म्हणजे तो हायड्रोजनचा ऍटम आणि तो ऑक्सिजनचा ऍटम एकत्र आला, संयुग तयार झाला, म्हणजे कंपाऊंड तयार झाला, म्हणजे पाणी तयार झालेलं आहे, असा याचा अर्थ होतो। हे तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचं आहे। त्यानंतर सोपा आहे मिक्सचर, म्हणजे मिश्रण। मिक्सर म्हणजे काय, मिश्रण। तुम्ही बघितलं असेल चहा काय, एक मिश्रण आहे, कशाचं, दुधाचं, पाण्याचं आणि साखरेचं, तर याला आपण मिश्रण असं म्हणतो। त्यानंतर बघा मित्रांनो, मेटल। आता मेटल काय असतात, तर त्याला आपण धातू असं म्हणतो। मग त्याच्यामध्ये तुम्ही आयन म्हणू शकता, ठीक आहे, वेगवेगळे मेटल आहेत। बघा मित्रांनो, आता तुम्ही मेटल जर बघितलं तर मेटल कसा असतो, शायनी असतो, इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतो, आहे ना, हे सर्व मेटल असतात। पिरियोडिक टेबल जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड असे तीन ग्रुप पडलेले आहेत, ठीक आहे, ते तुम्हाला नंतर मी तुम्हाला समजून सांगणारच आहे। पण मेटल म्हणजे काय, धातू, आणि नॉन मेटल म्हणजे काय, तर अधातू, हे तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचं आहे। त्यानंतर आहे की जे काही एलिमेंट्स आहेत पिरियोडिक टेबल मध्ये त्यांच्या अंगी काहीतरी गुणधर्म आहेत, त्याला आपण काय म्हणतो, प्रॉपर्टीज असं म्हणतो। त्याला काय म्हणतो, प्रॉपर्टीज म्हणतो, त्याला आपण गुणधर्म असं म्हणत असतो। मग एखादा मुलगा आहे, त्याच्या अंगी अभ्यास करण्याची एखादी आवड आहे, खेळण्याची आवड आहे, भांडण करण्याची आवड आहे, तर ती त्याची गुणधर्म झाले। त्याच प्रकारचे जर कुठला एलिमेंट असेल त्याच्या अंगी जर काही गुणधर्म असतील, ठीक आहे, तर त्याला आपण त्याच्या प्रॉपर्टीज असं म्हणत असतो। त्यानंतर आहे ट्रायड्स। ट्रायड्स म्हणजे काय, त्रिके। डोबे रायनर तुम्ही नाव ऐकलं असेल, ठीक आहे, त्यांनी काय केलं होतं, सर्वात अगोदर जे काही एलिमेंट्स आहेत त्यांना क्लासिफाय केलं होतं, वर्गीकरण केलं होतं, त्याला आपण ट्रायड असं म्हणतो, कारण त्यांनी तीन गट केले होते, ठीक आहे, म्हणजे तीन एलिमेंट त्यांनी अरेंज केले त्यांच्या वाढत्या ऍटोमिक मासेसनुसार, ठीक आहे। नंतर तुम्हाला ते समजणारच आहे। ऍटोमिक मास म्हणजे काय, त्याला अणुवस्तुमान म्हणतो, म्हणजे ऍटमचं जे काही मास आहे, ऍटमचं जे काही वस्तुमान आहे, त्याला आपण अणुवस्तुमान असं म्हणतो। बघा, ऍटोमिक मास म्हणजे काय, ऍटमचं वस्तुमान, सोप्या भाषेमध्ये त्या ऍटमचं मास, एवढंच बाबी तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचं आहे। त्यानंतर आपण येऊया ऑक्टेव्स म्हणजे काय, अष्टके, आठ। ऑक्टेव्स म्हणजे काय, अष्टके, किंवा त्याला आपण आठ असं सुद्धा म्हणतो। त्यानंतर इनर्ट गॅसेस म्हणजे राजवायू। इनर्ट गॅसेस म्हणजे काय, राजवायू, म्हणजे असे गॅसेस की ते कोणत्याही केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत, वेगळं राहतात, कशाहून त्यांना घेणं देणं नाही, असे गॅसेस, ठीक आहे। त्यानंतर आहे तो फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, त्याला आपण भौतिक गुणधर्म म्हणतो, म्हणजे जे काही फिजिकल प्रॉपर्टीज आपल्या डोळ्यांनी दिसतात आपण त्याला जाणवू शकतो, त्याला आपण म्हणतो फिजिकल प्रॉपर्टीज। म्हणजे एखादी वस्तू जर चमकत असेल तर ती झाली त्याची फिजिकल प्रॉपर्टी। केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, रासायनिक गुणधर्म। एखादं फळ आहे तुमच्याकडे, ते जर पिकत असेल तर त्याला आपण रासायनिक गुणधर्म असे म्हणतो, रासायनिक प्रॉपर्टीज असं त्याला असं म्हणत असतो। त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सहत, त्यामध्ये त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, सहत म्हणतात, म्हणजे काय, एखादं जर लिक्विड असेल, एखादं द्रव असेल तर किती प्रमाणामध्ये ती प्युअर आहे याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन। फंडामेंटल म्हणजे मूलभूत,
ठीक आहे, क्लासिफाय म्हणजे वर्गीकरण करणे, मीन्स मध्ये मध्ये किंवा सरासरी, रिएक्टिव म्हणजे क्रियाशील, म्हणजे एखादा एलिमेंट दुसऱ्या एलिमेंट सोबत किती लवकर रिएक्ट होतो, किती लवकर त्याच्यासोबत तो जातो, याला म्हणतात क्रियाशील. त्यानंतर पिरियड्स म्हणजे काय, आवर्त. प्रोडक्ट टेबल मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला मिळणारच आहे. त्यानंतर आहे ग्रेडेशन म्हणजे काय, अनुक्रम किंवा क्रम आपण त्याला असं म्हणत असतो. त्यानंतर मिनिट्स, मिनिट्स म्हणजे काय, फायदे. मिनिटचा अर्थ होत असतो फायदे. वॅकंट स्पेस, वॅकंट स्पेस म्हणजे काय, पोकळी किंवा मोकळी जागा. ठीक आहे, वॅकंट स्पेस असं पाहिजे इथं. प्रेडिक्ट म्हणजे काय, भाकीत करणे, भविष्य सांगणे. ऍटोमिक वेट म्हणजे काय, अणु वजन, म्हणजे ऍटमचं वजन. ठीक आहे, डेन्सिटी म्हणजे काय, घनता. डेन्सिटी म्हणजे काय, घनता. मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय, द्रवीभवन बिंदू, म्हणजे एखादा पदार्थ ठीक आहे ज्या बिंदूला त्याचं रूपांतर म्हणजे सॉलिडचं रूपांतर लिक्विड मध्ये होते. बघा, सॉलिडचं रूपांतर लिक्विड मध्ये होते ज्या पॉइंटला, त्या बिंदूला, त्याला आपण म्हणतो मेल्टिंग पॉइंट असं म्हणत असतो. व्हॅलेन्सी म्हणजे काय, संयोजन, म्हणजे शेवटच्या ऑर्बिट मध्ये, ऍटमच्या शेवटच्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याला आपण त्याची संयोजन असं म्हणत असतो. स्पेक्ट्रम म्हणजे काय, वर्णपट, म्हणजे काय, एखादा लाईट जर प्रिझम मध्ये गेला तर तो आपल्याला वेगवेगळे कलरची लाईट देत असतो, त्याला म्हणतात स्पेक्ट्रम. सोलुबल म्हणजे विरघळणे, पाण्यामध्ये विरघळणे म्हणजे त्याला आपण सोलुबल असं म्हणत असतो. ऍसिड म्हणजे काय, अम्ल. ऍसिड म्हणजे काय, अम्ल. आणि अल्कली म्हणजे काय, तर अल्कधर्मी पदार्थ. अल्कली म्हणजे काय, अल्कधर्मी पदार्थ. ठीक आहे, तर बघा मित्र, तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि काही प्रश्न असेल, काही शंका असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. तुम्ही आम्हाला आमच्या टेलिग्रामवर सुद्धा कनेक्ट राहू शकता, किंवा आमच्या इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. इंस्टाग्रामवर फॉलो करण्यासाठी सर्च करा तिथं SVC क्लासेस, किंवा सचिन सोळंके सुद्धा तुम्ही सर्च करू शकता तिथं. ठीक आहे, दोन्ही अकाउंट दिसेल, त्याला तुम्ही फॉलो करू शकता.